नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जो आहे ती चालू झाली आहे. आपण आता लातूर जिल्ह्यामध्ये आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी तयारी आहे ती जे तयारी केली जात आहे, राज्यामधली निवडणुकीचा जो तिसरा टप्पा आहे तो या ठिकाणी 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आहेत. सर, काय सांगता येईल या ठिकाणी, तुमची तयारी कशी झाली, काय सांगता येईल अशा पद्धतीनं या जनतेसमोर तुम्ही मतमोजण्यासाठी जाता? या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं, त्यांचे नातू माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून मला जी उमेदवारी दिलेली आहे, माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासास मी पात्र ठरून मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आमचा अजेंडा आहे सर्वप्रथम मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि धनगर आरक्षण हे विषय प्राधान्याने आम्ही संसदेमध्ये घेऊ. त्यानंतर येथे रिंग रोड आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक तालुक्याला वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे, त्या सर्व ठिकाणी रिंग रोडची व्यवस्था करू. तसेच बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे, ती बेरोजगारी मिटवण्यासाठी अनेक मोठे इंडस्ट्रीज या ठिकाणी लातूरमध्ये आणून आम्ही रोजगार निर्मिती करू. तसेच शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला जो भावासाठी इतर पक्षांनी हमी दिली होती ते कुठलेही या ठिकाणी झालेले नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या भावाला आम्ही निश्चित रास्त भाव देण्याचा प्रयत्न करू. इत्यादी अजेंडे घेऊन आम्ही पुढे येतो. एकीकडं बाळासाहेबांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, कशा पद्धतीने हा विश्वास तुम्ही सार्थ करणार आहात? माननीय बाळासाहेबांनी माझ्यासारख्या मातंग समाजाच्या उमेदवारावर विश्वास टाकलेला आहे. बाळासाहेबांनी या ठिकाणी अनेक जातीच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांना उमेदवारी देऊन हा पक्ष बहुजनाचा आहे हे ह्या उमेदवारी दिलेल्यावरून पाहता हे सिद्ध होतं. बाकीचे जे पक्ष आहेत ते पारिवारिक पक्ष आहेत, कौटुंबिक पक्ष आहेत आणि ते पक्ष दुसऱ्यांना नाव ठेवतात की जातीवादी आहेत म्हणून. परंतु बाळासाहेबांचा जो पक्ष आहे तो सर्वांसाठी ओपन आहे, खुला आहे. त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारी दिल्या त्याचा मी सार्थपणे निभावून नेऊन जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. एकीकडं लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. राज्यामध्ये देखील भाजप सरकारने सांगितलं होती की शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ करून मात्र तो वाढ करून झाला. गेली 10 वर्ष भाजप सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये कार्यरत आहे, मात्र आपण वंचित बहुजन आघाडी म्हणून काय करणार? बघा, शेतकऱ्याच्या मालाला 10 वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आहे, परंतु त्याच्या उत्पादनाशी निगडीत असणारे खते, बिबियाने या सर्वाचे अक्षरशः दुप्पट भाव झालेले आहेत, परंतु शेतीमालाचा जो भाव आहे तो तसाच आहे. वास्तविक ह्या उत्पादनाच्या किमतीवर आधारित शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव देणं आवश्यक होतं, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये तसं काय झालेलं दिसून येत नाही. पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उत्पादन वाढवण्यासाठी आणि खताच्या किमती, बिबियाण्याच्या किमती ह्या कशा कमी करता येईल त्या निश्चित आम्ही शेतकऱ्याच्या ह्याच्या जिल्ह्यातील जे तरुण आहेत, अनेक तरुण बेरोजगार आहेत, या ठिकाणचं मायग्रेशन होताना पाहायला येत आहेत. अनेक तरुणांच्या हाताला काम या ठिकाणी मिळत नाही. उद्योग व्यवसाय MIDC सारखा MIDC मोठा प्रकल्प जिल्ह्यामध्ये असताना देखील इथून तरुण बेरोजगार होतात, काय वाटतं? या ठिकाणी ज्यांनी आश्वासनं दिली होती मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये, ते भाजपा सरकारचे आश्वासनं हे पूर्णपणे जुमलेबाजीचे आश्वासनं आहेत. त्या कुठल्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. 1 वर्षाला 2 कोटी रोजगार निर्मिती करू आणि भारतातील काळा पैसा बाहेरचा आणून प्रत्येक व्यक्तीच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये देऊ असे जे खोटे आश्वासनं दिले होते त्यातले कुठलेही आश्वासनं भाजप सरकारने पूर्ण केलेले नाहीत. नक्कीच आपण पाहिलं आहे की भाजप सरकारनं जी आश्वासनं दिली होती ती कुठेही ती पूर्ण केलं नसल्याचं त्यांनी दावा केला आहे.
मात्र भाजप सरकार इकडं घोषणा करत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तरुणांना रोजगार दिला, अनेक व्यवसाय दिला, शेतकऱ्याच्या बांधावर खतं देखील दिली, अशा घोषणा मात्र करत आहे सरकार. आपल्या दारी यासारख्या योजना देखील शासन राबवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र शेतकऱ्यांपर्यंत आणि तरुणांपर्यंत, महिलांपर्यंत देखील काही रोजगार पोहोचले नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यांनी व्यक्त केलं. हरिदास तवरे, एक्स महाराष्ट्र, बीड.